पहिल्या 50 ग्राहकांना फक्त 38 लाखात मिळणार अप्रतिम अमेनिटीज ने सुसज्ज सर्व गुण संपन्न घर बलवकरच ताबा. विजिट श्री हरिकृष्णा हाइट्स इंदिरा नगर नाशिक. कॉल 9090787833. ताजा बातम्या आणि अपडेट साठी 9 न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी घेतलाय. तर नाशिक शहरातील देखील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून नाशिक महानगरपालिकेतील सर्व शाळा या सोमवारपासून सुरू करण्याचे आदेश मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी घेतले आहेत. ऐकूया काय म्हणालेत मनपा आयुक्त. एकत्रित परिस्थिती बघून आज शासनाप्रमाणेच नाशिक महानगरपालिकेने सुद्धा निर्णय घेतलेला आहे की या शाळा सोमवारपासून आपण सुरू करायच्या आहे. कारण ओमिक्रॉनचं पर्सेंटेज जरी जास्त असलं तरी त्याची तीव्रता तेवढी नाही आहे, हॉस्पिटलायझेशन कमी आहे आणि सुदैवाने बालकामध्ये जे आहे तर त्याची पॉझिटिव्हिटी पण कमी आहे आणि बालकामध्ये पॉझिटिव्ह जरी आले तरी त्यांची इम्युनिटी चांगली असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट करायचं काम पडत नाही आणि मॉर्टॅलिटी तर नगण्य जवळपास नसल्यासारखीच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं अनेक मानसोपचार तज्ज्ञांनीसुद्धा त्याच्यावर ओपिनियन दिलेलं आहे. आणि एक घरी राहून मोठी माणसं तरी ते समजू शकतात की हे महामारी काय आहे, पॅन्डेमिक काय असते. परंतु लहान मुलांच्या मनावर त्याचा एक मानसिक परिणाम होतो की आपल्याला काय घरात राहावं लागते, आपल्याला काय मित्र मैत्रिणीमध्ये मिक्स होता येत नाही, आपल्याला काय समक्ष शाळेत जाऊन शिक्षण घेता येत नाही. त्याच्यामुळे मानसिक आजारांचं प्रमाणसुद्धा विद्यार्थ्यांना वाढत असल्याचं मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता हा ओमिक्रॉन जो आहे तो माइल्ड स्वरूपाचा असल्यामुळे त्याच्यात हॉस्पिटलायझेशनचं प्रमाण कमी आहे, त्याच्यामध्ये डेथचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे घाबरून न जाता सर्व प्रकारची काळजी घेऊन विद्यार्थ्यांचा ॲक्च्युअल शिक्षण शाळेमध्ये व्हावं असे त्या दृष्टिकोनातून आम्ही तो निर्णय घेतलेला आहे. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी प्रवीण काळपांडे नाशिक.